गणपत, अरे गणपत, आता एप्रिल महिना लागला ना, आणि आपल्या जमिनीला किती भेगा पडल्या. मागील वर्षी उत्पादनात भर पण नाही पडला. जसा कापूस निघाला पाहिजे तसा या वर्षी निघालाच नाही. हो ना शामराव भाऊ, काही समजून नाही राहिलं शेतीचं. बायका पोरा आम्ही सर्व वर्षभर राबतो. एक वेळच तर आम्ही पोरालाही कपडे घेत नाही, शेतीत खर्च करतो, पण उत्पादन काही हाती येत नाही. शेतीचे आपल्याला काहीतरी करावे लागेल, नाही तर हातचे उत्पादन आणि हातातून शेती निघून जाईल एक दिवस. कोणती गहन चर्चा सुरू आहे दोघा मित्राची? काही नाही राधाबाई, शेतीच्या नियोजनाची आखणी करत होतो. आम्ही पुढील वर्षामध्ये कोणतं पीक घ्यायचं, कशा प्रकारे नियोजन करायचं, पण त्याचं काही अंदाज समजून नाही राहिला बा. हो ना राधाबाई, जसं उत्पादन पाहिजे तसं हाती येऊच नाही राहिलं. कशाला चिंता करता, आपल्या गावामध्ये आज सायंकाळी प्रशिक्षण आहे आणि ते साहेब आपल्या गावात नेहमी येतात आणि आपल्याला चांगली माहिती पण देतात. आज काही नवीन सांगतील आपल्याला प्रशिक्षणामध्ये, तर चला जाऊ आपण प्रशिक्षणाला. कशाचं प्रशिक्षण राधाबाई? सांगतो, गेल्या 3 वर्षापासून आपल्या गावामध्ये अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्प सुरू आहे. त्या अंतर्गत दर महिन्याला प्रशिक्षण होते. प्रशिक्षणामध्ये संपूर्ण शेतीबद्दल माहिती दिली जाते. त्या माहितीचा उपयोग भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतीसाठी होतो. मागील वर्षी मी शेती केली, माझ्या शेतीमध्ये भरघोस उत्पादन घेण्यामध्ये मदत झाली. हो हो, चला मग त्या प्रशिक्षणाचा आपल्यालाही काहीतरी उपयोग होईल. हो गणपतराव, आपल्याला जे काही शेतीबद्दल प्रश्न पडले ते सर्व प्रश्न आपण त्या प्रशिक्षणात साहेबांना सांगू आणि प्रत्येक प्रश्न विचारू. चला मग. अरे बापरे, किती सारे लोक आले या प्रशिक्षणामध्ये. राधाबाई, आम्हाला साहेबाची पहिले भेट तर घालून द्या बापा. साहेब ओळखते का नाही तर पहा लागन. साहेब नमस्कार, हे गणपत भाऊ आणि शामराव भाऊ. नमस्कार साहेब. साहेब, राधाबाईच्या सांगण्यावरून आम्ही प्रशिक्षणाला आलो. आम्हाला आधी सांगा, आम्ही चांगली मेहनत करतो, पूर्ण वर्षभर काम करतो, पण जसं उत्पादन यायला पाहिजे तसं काही उत्पादन येत नाही. हो साहेब, आम्ही खते पण भरपूर मोठ्या प्रमाणात टाकतो, औषधी पण भरपूर प्रमाणात मारतो, पण जेवढा काही खर्च होते त्यापेक्षा कमी उत्पादन होते. म्हणजे आमचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी, काही समजू नाही राहिलं बा. बरोबर आहे तुमच्या दोघांचं, पण कधी विचार केला का तुमच्या शेतीबद्दल, कधी पिकाबद्दल कधी बोलले? आणि राधाबाईचं शेत तर तुमच्या शेतीला लागूनच आहे, आणि त्या भागावर कशा भरघोस उत्पादन घेतात शेतीमध्ये. आपलं गणित कुठेतरी चुकत आहे गणपतराव आणि शामरावजी. मग कोणतं गणित चुकीचं होत आहे ते तर समजून सांगा साहेब आम्हाला. बरं, मला आधी सांगा तुम्ही दोघंही, तुम्ही तुमच्या शेतीचं माती परीक्षण केलं होतं का? हे कायचं माती परीक्षण आणि ते कसं केलं जाते? बघा, समजा आपण बिमार पडलो आणि डॉक्टरकडे जातो आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपण रक्त तपासणी करतो आणि त्या रक्त तपासणीनुसार आपल्याला रिपोर्ट देतो डॉक्टर आणि त्यानुसार आपल्याला माहीत पडते की आपल्या शरीरामध्ये कशाची कमतरता आहे आणि त्यावरून आपण निदान करत असतो. असंच आपल्या शेतीचं पण आहे गणपतराव आणि शामरावजी. कारण की माती परीक्षणावरूनच आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहे कोणते नाही आहे त्यानुसार आपण खत व्यवस्थापन कसं करायला पाहिजे हे संपूर्ण माहिती आपल्याला रिपोर्टनुसार माहीत पडते. साहेब, मग मातीचे परीक्षण कसं करायचं आणि नमुना कसा घ्यायचा जी? सांगते ना, धीर धर. बघा शामरावजी, एप्रिल ते मे महिन्यामध्ये आपण नांगरणीपूर्वी मातीचा नमुना घ्यायला पाहिजे. आणि शामरावजी, तुम्ही जो प्रश्न केला ना का नमुना कसा घ्यायचा, तर बघा, आपण सर्व शेतकरी बांधव कापूस पीक घेतो, बरोबर आहे? आणि आपल्या कापूस पिकासाठी 20 ते 25 सेंटीमीटरचा खड्डा करायला पाहिजे, तोही इंग्रजी V आकाराचा. आणि 5 ते 6 ठिकाणावरून मातीचे नमुने एकत्र गोळा करायला पाहिजे आणि तो नमुना एकत्र गोळा करून एखादी कापडी पिशवीवर ठेवायचा आणि त्याचे 4 भाग करायचे. समोरचे 2 भाग फेकून द्यायचे, परत पुन्हा 4 भाग करायचे, परत त्याच्यातले विरुद्धार्थी 2 भाग फेकून द्यायचे. असे करता करता 1 पाव मातीची उंजड आपल्यापाशी जमा होईल आणि ती प्रयोगशाळेत पाठवायची. आणि एक लक्षात घ्या, त्यामध्ये काडी कचरा गोटे बाहेर फेकून द्यायचे आणि माती बारीक करूनच परीक्षणासाठी पाठवायची. आणि गणपतराव, कधी कधी काय होती की माती ओली राहते, तिला माती फुकवूनच ती पाठवायला पाहिजे. साहेब, खड्डा कशाने करायचा जी मग? हा शामरावजी, छान प्रश्न केला. बघा, मातीचा नमुना घेताना लाकडी काठीचा उपयोग करावा, लोखंडी अवजाराचा नमुना घेताना वापर करू नये. कारण की लोखंड घासल्याने त्याचे लोहाचे कण समजा मातीमध्ये मिसळले तर नमुन्याचे जे रिपोर्ट येईल त्यामध्ये लोहाचे प्रमाण वाढलेले दिसेल, म्हणून जो रिपोर्ट येईल तो योग्य येणार नाही. अन साहेब, कुठली पण माती घेतलीच चालते का जी?
नाही गणपतराव, कसं चालेल? मातीचा नमुना कुठल्या ठिकाणचा घ्यायचा कुठल्या ठिकाणचा नाही घ्यायचा हे महत्वाचं आहे. बघा मी सांगतो, पाण्याच्या पाटाजवळची जागा अजिबात घ्यायची नाही, दलदलीत जागा, घराजवळची जागा, जनावरे ज्या ठिकाणी आपण बांधतो त्या ठिकाणची जागा, काडी कचरा, शेणखताचा गड्डा, झाडाखालची जागा, विहिरीजवळची जागा, या ठिकाणचा नमुना अजिबात घ्यायचा नाही. आणि हा एक लक्षात घ्या, बांधावरील माती या ठिकाणची पण माती घेऊ नये, आणि बाकी ठिकाणची माती घेतली तर चालेल. साहेब, मातीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा आहे, मग कसा पाठवायचा जी? हा बघा श्यामरावजी, सुरुवातीला तर मातीचा नमुना हा कापडी पिशवीमध्ये घेतला असेल आणि घ्यायला पाहिजे, आणि त्यामध्ये एक कागद टाकायचा, त्या कागदावरती नमुना क्रमांक, दिनांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, सर्वे क्रमांक, ठिकाण, बागायती आहे की जिरायती आहे, मागील हंगामातील कोणती पीक होतं, या हंगामातील कोणतं पीक आहे, संपूर्ण माहिती लिहून प्रयोगशाळेत पाठवायला पाहिजे आणि योग्य ती तपासणी करायला पाहिजे, कारण की ती माहिती योग्य राहिली तर रिझल्ट पण व्यवस्थित येईल ना गणपतराव. बरं साहेब, मला सांगा या माती परीक्षणाचे फायदे कोणते? सांगतो बघा, माती परीक्षणामुळे तुमच्या शेतीचे योग्य ते खत व्यवस्थापन करू शकता. त्यामध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाशचे प्रमाण आणि सेंद्रिय कर्ब याचे प्रमाण किती आहे हे मातीच्या नमुन्याच्या अहवालानुसार आपल्याला माहिती पडते, आणि पिकाचे योग्य ते खत व्यवस्थापन करू शकतो आपण. याचबरोबर गणपतराव, पैशाची पण बचत होते आणि वेळेची पण बचत होते, आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्याचा एक सोपा मार्ग आपल्याला मिळतो. समजलं ना गणपतराव? समजले ना गणपत भाऊ, शामराव भाऊ, माती परीक्षण कसं करायचं आणि फायदे पण? हो राधाबाई, संपूर्ण माहिती समजली. आम्हाला जी अडचण आली होती त्याचा मार्ग या प्रशिक्षणामध्ये आज आम्हाला मिळाला. आता आम्ही अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस प्रकल्पाच्या प्रत्येक प्रशिक्षणाला उपस्थित राहू. धन्यवाद.